ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंद 2 अध्याय 6 पुरुष सुक्ताचे अनुमोदन श्लोक नंबर 9 आणि 10 आपण वाचतो आहोत। 9 नंबरचा श्लोक या प्रकारचा आहे। पायुर्यमस्य मित्रस्य परिमोक्षस्य नारदा हिंसाया नैऋत्ये मृत्यो निरयस्य गुदम स्मृता। भाषांतर या प्रकारे आहे। हे नारदा, विराट पुरुषाचे गुदद्वार यमराज आणि मित्राचे निवासस्थान आहे व पुस्तर्जन छिद्र व मलाशय हे द्वेष दुर्भाग्य मृत्यू नरक इत्यादींचे स्थान आहे। श्लोक नंबर 10। पराभूते अधर्मस्य तमसाच अपिपच्छिमा नाड्या नदा नदीनां च गोत्राणां अस्ति संहिती। विराट पुरुषाची पाठ ही सर्व प्रकारच्या नैराश्याचे नंतर अज्ञानाचे तसेच अनैतिकतेचेही स्थान आहे। त्यांच्या रक्तवाहिन्यातून मोठ्या व छोट्या नद्या वाहतात आणि त्यांच्या अस्थीवर विशाल पर्वत स्थित आहेत। याला तात्पर्य आहे, तात्पर्य श्रीलप्रभूपादांच्याद्वारे श्रीलप्रभूपाद की भगवंतांच्या निराकार संकल्पनेचे खंडन करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या दिव्य शरीर रचनेचे आणि इंद्रिय रचनेचे पद्धतशीर विश्लेषण दिलेले आहे। भगवंतांच्या शरीराच्या त्यांच्या विराट रूपाच्या वर्णनावरून स्पष्टच आहे की त्यांचे रूप हे साधारण भौतिक संकल्पनेतील रूपाहून पूर्णपणे भिन्न आहे। कोणत्याही बाबतीत ते एक निराकार शून्य नाहीत। अज्ञान ही भगवंतांची पाठ आहे, म्हणून अल्पबुद्धी मनुष्याने अज्ञान हे त्यांच्या शरीरापासून म्हणून अल्पबुद्धी मनुष्याचे अज्ञान हे त्याच्या शरीरापासून भिन्न नाही। त्यांचे शरीर म्हणजे अस्तित्वातील सर्वच गोष्टींचे मूळ असल्याने ते केवळ निराकार रूपच आहेत असे कोणी म्हणू शकत नाही। उलट पक्षी त्यांच्या शरीराचे पूर्णपणे वर्णन दर्शवते की ती एकाच वेळी साकार आणि निराकार आहेत। पुरुषोत्तम श्री भगवान हे परमेश्वरांचे मूळ स्वरूप आहे आणि त्यांचे निराकार प्राकट्य म्हणजे त्यांच्या दिव्य विग्रहाचे प्रतिबिंब आहे। भगवंताचे स्वरूप समोरून पाहण्याइतके भाग्यवान असलेल्या मनुष्यांना त्यांच्या साकार रूपाची अनुभूती होऊ शकते। जे वैफल्यग्रस्त असून भगवंतांच्या अज्ञानाकडील बाजूस ठेवलेले असतात किंवा दुसऱ्या शब्दात जे भगवंतांना पाठीकडील बाजूने पाहतात त्यांना निराकार रूपाची अनुभूती होते। उमज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य नमोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्री गुरु श्रीयुता पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वांछाकल्पतरुभ्यश्च
कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमाओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचा प्रातःकालीन भागवत कक्षेमध्ये स्वागत आहे। श्री गुरुंच्या चरणकमळाचं स्मरण करून आणि त्यांच्या चरणांना प्रार्थना करून आपण श्रीमद भागवतमच्या ह्या श्लोकावरती आज सगळ्यांच्या आशीर्वादाने चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत। सपला माहिती आहे की ज्या काही श्लोकांच्या शृंखला चाललेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या गोष्ट एक लक्षामध्ये येते की भगवंतांची सृष्टी कशाप्रकारे भगवंतांनी केली याच्याविषयी आता चर्चा चालू झालेली आहे। ही चर्चा जी आहे तर ही चर्चा चा ओग जो आता चालू झालेला आहे तो तिसऱ्या स्कंदामध्ये पण चालूच राहील, चौथ्या स्कंदामध्ये पण चालू राहील आणि पुढे आपण पाचव्या स्कंदात जाऊ तर तेव्हा तो त्याच्यामध्ये अतिशय विस्तृत प्रमाणात पाचव्या स्कंदामध्ये चर्चा केलेली आहे। सहाव्या आणि सातव्या स्कंदामध्ये पण जेथे प्रल्हाद महाराज आणि नरसिंहदेव यांची कथा येते त्या ठिकाणी सृष्टीच्या इतिहासात काय काय झालं, सृष्टी झाल्यानंतर काय झालं किंवा मधला इतिहास काय होता याच्यावरती चर्चा केली जाईल आणि मग असं करता करता क्रमाक्रमाने आपण भगवंतांचा जो चेहरा आहे 10वा स्कंद तिथपर्यंत पोहोचणार आहोत किंवा भागवत आपल्याला तशा प्रकारे नेऊन पुढे पोहोचवतं। परंतु दुसरा स्कंद आता 6वा अध्याय किंवा 5वा अध्याय 2.5 इथपासून भगवंतांची सृष्टीची रचना कशी झाली याच्यावरती चर्चा चालू होते आणि ही खूप वेळापर्यंत चालत राहते। परिषद महाराजांच्या प्रश्नांना सुखदेव गोस्वामी बऱ्याच वेळ या दोन गोष्टीमध्ये त्यांची चर्चा होते। त्यामुळे भागवतमधला हा एक मोठा भाग आहे, मोठा सेक्शन आहे आणि हा विषयवस्तू जे आहे समजून घ्यायला अतिशय क्लिष्ट आहे। अजून आपण कुठल्याही प्रकारच्या क्लिष्टतेमध्ये प्रवेश केलेला नाही आहे पण जसे जसे अध्याय पुढे सरकतील तसे तसे याची क्लिष्टता अजूनच वाढत जाणार आहे। आणि आता आपण 5व्या स्कंदात कदाचित गेलो, मी जेव्हा पहिल्यांदाच 5वा स्कंद वाचला तेव्हा कशाने काय चालले, कशाचे काय संबंध आहे त्याचा कुठेही अचानक अंदाज लागत नाही आणि मध्येच काही जर एखादं वाचलं तर त्याच्या मागे काय आहे आणि पुढे काय आहे आणि कशाचा कशाशी काय संबंध आहे तर हे पटकन लक्षामध्ये येत नाही। सो म्हणून जेव्हा आपण आता सिस्टमॅटिक दररोजच्या भागवतम क्लासमध्ये पुढे जात आहोत तर आपण काही गोष्टी विशेषतः केल्या पाहिजेत की भागवतम क्लास चुकला नाही पाहिजे, जर चुकला तर पुढची लिंक काय ती पटकन लक्षात येणार नाही आणि एखादी विषयवस्तू सुटली तर ती आपल्या मनामध्ये, हा माझा अनुभव आहे की बराचसा गोंधळ निर्माण करते की हे कसं आलं आणि हे कशामुळे झालं। आणि दुसरं आहे की हे समजायला खूप कठीण आहे ज्यावेळेला आपण ॲक्च्युली आता आपण सर्ग या गोष्टीवरती चर्चा चालू आहे, त्याच्यानंतर विसर्गावरती चर्चा होईल, ब्रह्माजीने कसं सृष्टी केली तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट्स वेगवेगळ्या संकल्पना येतील तर त्या आपल्याला नीट माहीत असल्या पाहिजेत आणि आपण त्या माहीत करून घेतल्या पाहिजे, परंतु ते करण्यासाठी बेसिक गोष्टी पण चांगल्या माहीत पाहिजेत। तर त्याच्यामध्ये येईल की कशाप्रकारे संपूर्ण ब्रह्मांडाची रचना झाली, कुठे काय बनवून ठेवलेलं आहे, वरती काय आहे आपल्या, खाली काय आहे आपल्या,
बाजूला काय आहे आपल्या, सुमेरू पर्वत कुठे आहे, जर आहे मग तो मला दिसत का नाही, हिमालय नेमका कशाला म्हणायचं, कुठे नेमका हिमालय आहे, परत आमच्यासारखे अजून किती योनी आहेत किंवा किती प्रकारचे जीव आहेत, ते नेमके नेमके कुठे राहतात, आमच्यापेक्षा प्रगत लोक आहेत का, आमच्यापेक्षा पण अप्रगत लोक आहेत का, दुसऱ्या ब्रह्मांडांमध्ये काय परिस्थिती आहे, या सगळ्याचा विचार त्यामध्ये आहे. आणि हे सगळं शिकताना हे इतकं कॉम्प्लेक्स होत जातं की भागवतम प्रवचनमध्ये बऱ्याच वेळेला संधी असते, चान्स असतो की आपण श्रोता जेव्हा म्हणून ऐकतो तेव्हा स्विच ऑफ होऊन जातो, बंद होऊन जातो आणि मग आपण दुसऱ्या ग्रहाची सुगम यात्रा करतो, झोप लागते आपल्याला कधी कधी. सो कारण हे इतके विषय कॉम्प्लेक्स आहेत आणि ते पटकन समजत नाहीत, म्हणून बेसिक गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजेत. आज पण आपण बेसिक गोष्टी पुन्हा एकदा पाहणार आहे. आता जस्ट सुरुवात झालेली आहे, सृष्टी प्रथमतःच पाचव्या अध्यायामध्ये 2.5 2.5 कशी झाली, सर्ग कसा होतो याच्याबद्दलचं आत्ताच विवेचन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की तन्मात्रा म्हणजे काय, तन्मात्रा कशाला म्हणायचं, त्यानंतर भौतिक पदार्थ जे आहेत ते कसे तयार होतात, कशापासून येतात, माती कुठून आली, माती कोणी बनवली, जमीन कोणी बनवली, पाणी नेमकं कुठून आलं, आकाश कुठून आलं, वायू कुठून आला, तर ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित जर माहीत असतील तर ह्या गोष्टींना एकत्रित करून भगवंतांची क्रियाशक्ती कार्यरत होऊन जी पुढील सृष्टी जी करेल तर ते आपल्याला नीट समजेल, नाहीतर ते समजणं कठीण जाणार आहे. तर ते आपण आज पाहणार आहोत. आणि आज मी फक्त एकटा बोलणार नाही, तुम्हाला पण बोलायचं आहे, म्हणजे चर्चेत दोघं पण सहभागी असणार, तेव्हाच ह्या गोष्टी क्लिअर होतील. तत्पूर्वी या श्लोकाच्या अनुषंगाने आपण काही चर्चा करूया. या ठिकाणी आपण पाहतोय की श्लोकांच्या श्रृंखलेमध्ये भगवंतांच्या विराट रूपाची चर्चा केलेली आहे. तर विराट रूप जे आहे, तर असं म्हणतात काल सुंदर प्रभू जे चर्चा करत होतो आम्ही, तर विराट रूप जे आहे हे काल्पनिक रूप आहे, हे केलेली एक कल्पना आहे. आणि भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या भूमीवरती अर्जुनाला जे दर्शन दिलं त्याला विश्वरूप असं म्हणतात, तर ते सत्य आहे. तर हीच गोष्ट समजून घ्यायला किती अवघड आहे आपल्याला की श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदातल्या 6 अध्यायात ज्या भगवंतांच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे तर ते विश्वरूपासारखंच वाटतं. ते दोघांमध्ये बऱ्याचशा गोष्टी साधर्म्य वाटतात, परंतु इथे वर्णन केलेलं जे विराट रूप जे आहे तर हे काल्पनिक आहे, हे सत्य नाही आहे, हे समजवायला दिलेलं आहे. परंतु तसंच काहीतरी दर्शन कुरुक्षेत्राच्या भूमीवरती भगवंत अर्जुनाला देतात, ते पण असंच काहीतरी मोठं आहे, पण ते सत्य आहे कारण त्याचा भगवंतांपासूनच विस्तार होतो. सो आपल्याला हे पण माहीत पाहिजे की विराट रूपाचं वर्णन कुठे केलं आहे आणि विश्वरूपाचं वर्णन कुठे केलं आहे. काल मला पण असा गोंधळ होता की विश्वरूप आणि विराट रूप एकच आहे, पण नंतर चर्चेमध्ये असं लक्षात आलं की विश्वरूप आणि विराट रूप ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भगवद्गीतेमधले जो 11 अध्याय आहे त्या ठिकाणी विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि ते सत्य आहे. आणि या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे भगवंतांच्या शरीराचं, कालपासून आपण ऐकतो ना की त्यांचे पाय म्हणजे हे आहे, त्यांचे हात म्हणजे हे आहे, त्यांचे कान म्हणजे हे आहेत, तर हे जे आहे हे काल्पनिक स्वरूपाचं रूप आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे तर याच्यामध्ये तात्पर्यामध्ये जर आपण गेलो तर प्रभुपाद सांगतात की बऱ्याचशा वेळेला एक धारणा असते लोकांमध्ये, भगवंत निराकार आहेत, काही मतं आहेत की भगवंत साकार आहेत,
आता ही पण बेसिक तत्वज्ञान आहे आणि हे पण आपल्याला नीट माहीत पाहिजे. आता भगवंत निराकार आहेत आणि साकार आहेत की कसे आहेत किंवा कशापासून काय आलेलं आहे. काही लोक म्हणतात की पहिल्यापासून भगवंत निराकार आहेत आणि जेव्हा कृष्ण लीला त्यांनी केली तेव्हा ते साकार झाले, त्यांनी आकार धारण केला. तर या गोष्टीचा भगवंतांची जी सृष्टी आहे त्याच्याशी पण जवळचा संबंध आहे. म्हणून आपल्या सृष्टी पण नीट समजून घ्यावी लागेल. म्हणून प्रथम मुद्दा आवश्यक आहे सृष्टी समजून घेणे. जर सृष्टीची रचना आपण नीट समजून घेतली किंवा सृष्टी होण्याची प्रक्रिया कशी झाली ही जर नीट समजून घेतली तर वास्तविकरित्या समजून येईल आपल्याला की भगवंत पहिल्यापासूनच निराकार आहेत का, नाही की भगवंत पहिल्यापासूनच साकार आहेत का, मग निराकार जे साकार होतात का, मग साकाराचेच निराकार होतात का. खूप गोंधळ असतो, परंतु हे सृष्टी रचना समजून घेतल्यानंतर अतिशय उत्तम रीतीने स्पष्ट होऊन जातं. आता कसं ते आपण येणाऱ्या काही श्लोकांच्या श्रृंखलेमध्ये बघणार आहोत. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात 7व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्नते माम बुद्धया परम भाव जानंतो मम व्यय अनुत्तमम. तर हा जो श्लोक आहे याची जी पहिली लाईन आहे त्यामध्ये म्हणतात अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते. काही लोकांचे अशी धारणा आहे, कशी धारणा आहे की अव्यक्तम म्हणजे पूर्वी भगवंत जे आहेत ते पूर्वीपासून अव्यक्त होते, व्यक्त होत नव्हते, व्यक्त होण्यासारखे नव्हते. किंवा आपण या प्रकारे म्हणू शकतो, व्यक्त होतात म्हणजे त्याला व्यक्तिमत्व असतं, आता अव्यक्त गोष्ट आहे म्हणजे त्याला व्यक्तिमत्व नसणार, बरोबर आहे ना. पहिल्यापासूनच निराकार होते असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याच लोकांचं पुढे म्हणणं काय, पुढचं शब्द जो आहे अव्यक्तम व्यक्तिम. आणि असा अव्यक्त असलेला भगवंत आता काय झालाय, आता व्यक्ती झालाय. आणि पुढे म्हणतात आपणम म्हणजे त्याने आता हे धारण केलेलं आहे, त्या निराकार असलेल्या रूप नसलेल्या भगवंताने आता व्यक्तीचं रूप धारण केलेलं आहे. मा मन्यते आणि अशी लोकांची धारणा असते, मन्यते त्यांची मान्यता आहे. कोणाची मान्यता आहे, एका ठराविक लोकांची अशा प्रकारची काय मान्यता आहे. तर या ठिकाणी प्रश्न आहे मान्यता कोणाची आहे, तर याला भगवंतांची मान्यता नाही आहे. तर पुढे म्हणतात हे मान्यता कोणाची, अबुद्धया की ज्यांची बुद्धी फार विकसित झालेली नाही किंवा प्रगत बुद्धी नाही त्या लोकांची अशा प्रकारची धारणा आहे. तर या प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे कृष्ण गीतेमध्ये म्हणत आहेत की ही जी धारणा आहे ही थोडी चुकीची आहे की मी पूर्वी निराकार होतो आणि आता साकार रूपात आपल्यासमोर प्रकट झालेलो आहे, ही काही ठराविक लोकांची जी धारणा आहे तर ही अबुद्धीची धारणा आहे, ही बुद्धीने केलेला विचार नाही आहे. मग आता बुद्धीने केलेला विचार कसा आहे तो तर नीट सांगावा लागेल ना. ठीक आहे, भगवंत म्हणतात की सगळं अबुद्ध आहे, ही बुद्धीचं काम नाही आहे किंवा ही थोडी बरोबर धारणा नाही आहे. मग बरोबर धारणा काय आहे ती तर सांगावी लागेल ना. मग बरोबर धारणा अशी आहे का पहिले भगवंत साकार होते आणि मग त्यांच्यापासून सगळ्या गोष्टी आल्यात का. आता आपण ही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला क्रिएशन म्हणजे सृष्टी समजून घ्यावी लागेल की पहिले कसे होते नेमके आणि मग पुढे पुढे काय होत गेलं, तर ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. तर याच्याबद्दल एक श्लोक येतो, परंतु भगवंत पहिल्यापासून व्यक्तीच आहेत व आवश्यकतेनुसार ते अव्यक्त रूप धारण करतात. आता आपण जे आत्ता ज्या श्लोकांवरती चर्चा चाललेली आहे तर एका दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते अव्यक्त रूप आहे, विराट रूप जे आहे, तर विराट रूपाशी आपण कसं आदान प्रदान करणार, काय व्यवहार करू शकतो का. तिथे असं वर्णन आहे की भगवंतांच्या आजच्या श्लोकात ज्या धमण्या आहेत त्या वाहत्या नद्या आहेत. ज्याच्या धमण्या नद्या आहेत जर असा व्यक्तिमत्व समोर आलं आपल्या तर त्याच्याशी आदान प्रदान कसं करणार आपण. इथे
भगवंत अव्यक्तच आहेत, परंतु अव्यक्त होण्याचं कारण हे आहे की ज्या लोकांची अशी धारणा आहे ते कमीत कमी समजतील तरी की ज्या नद्या वाहत आहेत तर त्या भगवंतांच्या व्हेन्स म्हणजे धमण्या आहेत, म्हणजे ते व्यक्तिमत्व आहे. पण एका दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे जे अंडरस्टँडिंग आहे, ही जी समजवणूक आहे, तर ती अव्यक्त आहे. ते व्यक्तिगत संबंध काय आपल्याला त्यांच्याशी ठेवता येत नाही. डॉक्टरकडे गेलो, समजा काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर नस पकडतो, धमनी पकडतो, चेक करतो. भगवंताची धमनी कशी पकडून बघणार? मग नदी पकडायला गेलो, नदी आपल्या हातात बसेल का पकडायला? मग ते हे जसे आपला लगेच संबंध प्रस्थापित करता येत नाही. तर याबद्दल भगवद्गीतेतला 11वा अध्याय आणि 13वा श्लोक जो आहे तो त्याच्यामध्ये असं म्हणतात, एव मे तत् त्याथ्य तत्वा आत्मनं परमेश्वरा दृष्टामिच्छामि ते रूपम ऐश्वर्यम पुरुषोत्तम. जेव्हा विश्वरूपाचं दर्शन करायचं असतं कोणाला, अर्जुनाला, जे पण रूप एका दृष्टिकोनातून अव्यक्त आहे, पण तिथे त्या भाषांतरात किंवा या श्लोकाचं भाषांतर या प्रकारे आहे, किंवा अर्जुन म्हणतात की हे सर्वश्रेष्ठ भगवंता, की मी तुम्हाला माझ्यासमोर इथे दोन हाताच्या रूपात माझ्यासारख्याच रूपामध्ये मी तुम्हाला पाहतो आहे, तुमच्या वास्तविक रूपामध्ये, आणि तुम्ही जसं सांगितलं आहे तसं मी तुम्हाला पाहतो आहे, पण मला तुमचं असं रूप बघायचं आहे की ज्या रूपातून या पूर्ण सृष्टीची रचना करण्यासाठी तुम्ही सृष्टीत प्रवेशित झालेले आहात. अँड हाऊ यू हॅव एंटर्ड इन टू द कॉस्मिक मॅनिफेस्टेशन, या सृष्टीमध्ये तुम्ही ज्या रूपात प्रवेशित झालेले आहात मला ते रूप पाहायचं आहे. तर या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अगोदर मान्य करतो आहे की तुमचं साकार स्वरूप आहे, पहिल्यापासून तुम्ही माझ्यासमोर उपस्थित आहात, माझे मित्र म्हणून माझ्यासमोर फिरत आहात, तिथे तुम्ही आहात, पण सृष्टी करण्यासाठी तुम्ही त्या सृष्टीमध्ये पण प्रवेशित झालेला आहात, आणि ते तुमचं विश्वरूप दर्शन आता मला करायचं आहे. भगवंत रथामध्ये बसलेले आहेत ना भगवंतासोबत, तर त्यांना तो पाहू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याशी वार्तालाप करू शकतो, त्यांच्याशी व्यवहार करू शकतो, त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत, एक दोघांचे ते मित्र आहेत. तर या दृष्टिकोनातून तो म्हणतो की तुमचं वास्तविक मूळ स्वरूप मी जे आहे, जे ज्याच्याशी मी संबंध प्रस्थापित करू शकतो ते मी पाहत आहे, परंतु मला तुमचं ते रूप बघायचं आहे की जे तुम्ही सृष्टी करताना त्याच्यामध्ये प्रवेशित कसे होता, ते रूप मला, ज्या प्रकारे तुम्ही प्रवेशित होणारं तुमचं रूप आहे तर ते मला बघायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आता वास्तविक अर्जुनाला या ठिकाणी आवश्यकता नव्हती ते रूप पाहण्याचं, कारण त्याचं भगवंतांशी पहिल्यापासूनच वैयक्तिक पर्सनल फॉर्ममध्ये त्यांचे संबंध आहेत. परंतु सर्वसामान्य माणसाला समजून देण्यासाठी या ठिकाणी अर्जुन म्हणतात की मला ते पण तुमचं रूप दाखवा. तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की अर्जुनाने इथे मान्य केले की भगवंतांचं पहिल्यापासून वैयक्तिक स्वरूप आहे आणि ते पाहतायत, आणि आता त्यांना इच्छा झाली आहे की ते सृष्टीवालं रूप बघायचं आहे, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की सृष्टीवालं रूप नंतर त्याच्यात प्रवेशित झालेले आहेत. आता हे तरी कन्फर्म कसं करणार? तर आता आपण ब्रह्मसंहितेमध्ये जाऊ शकतो. तर ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे, या कारणार्ण जले भजतस्म योगा निद्रा अनंत जगद अंड सरोम कूपा आधार शक्ती अवलंब्य परास्वमूर्तीम गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे की पहिल्यापासून भगवंत कसे आहेत. मी आद्य भगवान गोविंदांची उपासना करतो की जे महाविष्णूच्या रूपात कारण महासागरात विराजमान आहेत. त्यांच्या दिव्य शरीरातील केसांच्या छिद्रातून सर्व ब्रह्मांड उत्पन्न होत आहेत आणि त्या ठिकाणी ते त्या कारण जलामध्ये अनंत काळाशी गूढ निद्रा अवस्थेत झोपलेले आहेत. प्रभुपाद त्याला इंग्लिशमध्ये स्लंबर असं म्हणतात, तिथे निवांत पहुडलेले आहेत ते. इथे क्लिअर कट सांगितलं की सृष्टी होण्याच्या अगोदर, सृष्टीनंतर झाली ना, परंतु जेव्हा गोलोकातले जे कृष्ण आहेत त्यांच्यापासून जेव्हा महाविष्णूचा विस्तार होतो तर ते महाविष्णूचं जे स्वरूप आहे तिथे पहुडलेले आहेत. दोन हात, त्यांना चार हात आहेत तिथे, पण त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि ते एक व्यवस्थित व्यक्तिमत्व आहे.
आणि त्या व्यक्तिमत्वाच्या रोमकूपातून म्हणजे त्यांच्या शरीरावरून छिद्रातून विविध ब्रह्मांड मग अस्तित्वामध्ये येतात. तर या ठिकाणी भगवंतांचं साकार रूप पहिल्यापासून आहे या विधानाची इथे ब्रह्माजी पुष्टी करतायत. आणि म्हणून त्यांना म्हणतात गोविंदम आदिपुरुषम तमाम भजामी, जे आदिपुरुष गोविंद आहेत त्यांची मी उपासना करतो. आणि ते एक व्यक्ती आहेत आणि महाविष्णूच्या स्वरूपात ते त्या कारणानव जलामध्ये पहुडलेले आहेत. तर या ठिकाणी आता सृष्टीची सुरुवात आहे. काय आहे? सृष्टीची सुरुवात आहे. तर ज्यांच्यापासून मूळ सृष्टी उत्पन्न होते, या भौतिक जगाची निर्मिती होते, तर ते व्यक्तिमत्व महाविष्णू जे आहेत तर ते समुद्रामध्ये पहुडलेले आहेत आणि ते एक व्यक्तिमत्व आहेत. आणि मगाशी मध्ये विश्वरूप किंवा विराट रूप जे भगवंतांचं आहेत, जे सृष्टी करताना ज्याच्यात भगवंत प्रवेशित होतात, जे ब्रह्मांड बाहेर आल्यानंतर प्रकट झाल्यानंतर त्या ब्रह्मांडामध्ये मग भगवंत प्रवेश करतात आणि ते सगळं ब्रह्मांड त्यांच्यामध्येच स्थिर आहे, त्यांच्यामध्येच आहे ते ब्रह्मांड सामावलेलं. त्या ब्रह्मांडाचा आधार पण तेच आहेत. परंतु त्याच्यापूर्वी ब्रह्मांड तयार होण्याच्या अगोदरपासून ते कारणानं जलामध्ये विराजमान आहेत एका व्यक्तिमत्वाच्या रूपात. सर, या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो की पुढे जी विश्वरूप दाखवणार आहेत क्रिएशन झाल्यावर, मग कधी अर्जुन येईल भविष्यात, मग तो मला म्हणेल मला विश्वरूप बघायचं आहे, किंवा या ठिकाणी जसं वर्णन केलेलं आहे विराट रूपाचं जे आपल्याला समजायला आहे, तर त्या स्वरूपात भगवंत अव्यक्त रूपात नंतर स्वतःला लोकांसमोर व्यक्त करतायत. परंतु पहिलं व्यक्तित्व जे आहे भगवंताने स्वतःला व्यक्त केलेलं आहे तर ते त्यांच्या मूळ साकार रूपात आहे. आणि म्हणून भगवद्गीतल्या सातव्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात भगवंत म्हणतात की जे लोक मला पूर्णपणे फळकत नाहीत त्यांना वाटते की मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तिमत्व धारण केलेलं आहे, मी पूर्वीपासूनच व्यक्तिमत्व आहे. सो आता इथून चालू काय होते? सृष्टी. हा, जी सृष्टी कोणापासून येते आहे? व्यक्तिगत रूप असणाऱ्या भगवंतापासून येत आहे. बरोबर आहे? इथपर्यंत तरी मान्य आहे. हा, आता आपण रिव्हिजन करणार आहोत की ही महाविष्णूंपासून ही सृष्टी कशा प्रकारे होते. तुमच्यापैकी कोण मला सांगणार? कारण 5वा अध्याय या ठिकाणी झालेला आहे, 6व्या अध्यायावरती आपण चर्चा करतोय, 5वा अध्याय ह्याच्यावरती झालेला आहे पूर्ण सर्ग जो आहे, म्हणजे प्रायमरी क्रिएशन, प्रथम कशी महाविष्णूंपासून सृष्टी होऊ लागली याचं वर्णन आपण 5व्या अध्यायात ऐकलेलं आहे. आणि आता पुढे आलो आहे आपण बरंच, आणि याच्यानंतरच्या श्लोकात आपण आता हे सोडून विराट रूपाची चर्चा करायला जाणार आहोत. आपण फंडामेंटल क्लिअर पाहिजे की जे फंडामेंटल म्हणजे ज्या मूलभूत गोष्टी ज्या भगवंताच्या साकार स्वरूपापासून आलेल्या आहेत, मग त्यापासून काय काय आलं आणि कशी सृष्टी झाली. आताचा जो याच्यावरती पांडुरंग शरणप्रभूने पण एकदा रिवाईज केलं होतं, पण हा जो भाग आहे सर्ग कसा झाला, पहिली सृष्टी कशी झाली, आणि हे जर नीट समजून घेतलं आता आपण तर 3रा अध्याय कळेल, 4था कळेल, 5वा कळेल, 6वा पण कळेल, नाहीतर मग कळणं कठीण होऊन बसेल. सो आता मला तुमच्यापैकी कोण सांगणार की कशापासून काय आलं? हां, सांगा मताची. एक मिनटं, तुम्ही पुढच्या पायरीत गेलात माताजी. बरोबर आहे तुमचं, चुकीचं नाही आहे. पण ब्रह्माजींची निर्मिती झाली आणि मग ब्रह्माजींनी पुढे बरंच काय काय केलं हा विसर्ग आहे. त्यांना कळलं नाही, मग त्यांनी तप केलं, मग त्यांना आतमधून भगवंतांनी ज्ञान दिलं, मग त्यांना कळलं आता काय करायचं आणि मग त्यांनी जाऊन केलं. पण हा विसर्गाचा भाग आहे, सेकंडरी क्रिएशन. पण त्याच्या अगोदर पण काहीतरी झालंय, जे 5व्या स्कंदात ऐकलंय, ब्रह्माजींची उत्पत्ती होण्याच्या अगोदर पण काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत.
तर त्या काय आहेत, ज्याच्यावरती पांडुरंग शरणपूर्णी पण त्या घेतल्यात, आणि ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जसं तिसरा स्कंद मी जस बघत होतो तर त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्यांचा खूप जवळून संबंध आहे. त्यातला एकच मुद्दा मी तुम्हाला सांगतो की तुमच्या लक्षामध्ये येईल, त्या ठिकाणी देवतांची निर्मिती केली जाते किंवा देवता बनतात. सत्वगुणापासून मन आणि देवतांची निर्मिती होते. या देवतांचा आपल्याशी पण खूप संबंध आहे, कारण आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये या देवतांचा निवास आहे आणि त्याच देवतांचा निवास ह्या विराट रूपामध्ये पण आहे. पण त्याचं क्रिएशन अगोदर झालेलं आहे, ब्रह्माजींची निर्मिती होता होताच त्याच्यापूर्वीमध्ये काही बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. ब्रह्माजींची निर्मिती होण्या अगोदर मनाची निर्मिती झालेली आहे. ते काय काय झालं नेमकं, स्वर्गमध्ये काय काय झालं ते विचारतोय मी. पण हे जर समजून घेतलं तर पुढे सगळं समजणार आहे, कारण पुढे सगळं तेच आहे. कशापासून काय आलं, कशाचे कोण जोडला गेला, रात्र कुठून आली, दिवस कुठून आला, मग त्या अहंकारापासून अजून काहीतरी आलं, मग राक्षसी सृष्टी कशी झाली, दैवी सृष्टी कशी झाली, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टींचे नावं तरी आपल्याला नीट माहीत पाहिजेत म्हणून विचारतोय. हां माताजी, ध्वनी उत्पन्न झाला. हां हां, आता बरोबर गाडी आलेली आहे, गाडी स्टेशनमध्ये आलेली आहे. ओके, पहिल्यांदा ध्वनी उत्पन्न झाला. पण ध्वनी उत्पन्न होण्याच्या अगोदर पण बरंच काय झालं, बापरे आता आणि काय झालं. बरोबर आहे तुमचं, चुकीचं नाही. पण ध्वनी उत्पन्न होण्याचा, ध्वनी कशापासून उत्पन्न झाला, कसा उत्पन्न झाला, कोणी उत्पन्न केला, थांबा. प्रभूजी म्हणत आहेत ध्वनी आकाशापासून आला. ओके बरोबर आहे, ध्वनी आकाशापासून नाही आहेत, ध्वनीपासून आकाश आहे. ध्वनी हे काय तन्मात्र आहे, बरोबर आहे ना. ध्वनी ही तन्मात्र आहे, ध्वनी असेल, नंतर टच म्हणजे स्पर्श, स्पर्श असेल, रूप असेल, चव असेल आणि वास असेल, तर या गोष्टी पण तयार होतात. पण या गोष्टी तयार होण्याच्या अगोदर ह्या कशापासून तरी येतात, तर ते मध्ये कशापासून येतात, कुठून येतात, मध्ये काय झालं, मध्ये अजून बरंच काय झालेलं आहे. त्याच्यात मध्ये हजार वर्षाचा पण कालावधी जातो, पुढे जातो, सॉरी मध्ये नाही जातो, तर मागं अजून काय काय झालेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तिथून आपल्या जीवनातली एक महत्त्वाची गोष्ट पण मध्ये बनते, म्हणजे अजून आपली निर्मिती झालेली नाही, ती ब्रह्माजी करणार आहेत, परंतु ब्रह्माजी आपली निर्मिती करण्याच्या अगोदर एक गोष्ट अगोदर तयार केलेली आहे, ज्याला अहंकार म्हणतो. हा हा, तन्मात्रा झाल्या, पंचमहाभूत पण तयार झालेली आहेत, बरोबर. ती कशापासून आली, सगळं काय भगवंतापासून येतं, नो डाऊट. पण काय, कसं स्टेप कसं झालं, बघा तुम्ही मंदिरात आलात, बरोबर आहे ना, तर असं नाही की तुम्ही रस्त्यावरती उभं राहिलात आणि डायरेक्ट मंदिरात आलात. तुम्ही मंदिरात येताना पहिले पायरी चढलात का, पायऱ्या नाही चढलो आपण, किंवा आपण कोणी लिफ्टमधून आले असेल, तर त्या पायऱ्या काय आहेत मधल्या, किंवा ते लिफ्टमध्ये कसं काय काय झालं नेमकं. हो, ध्वनीनंतर बाकीच्या गोष्टी येतात मान्य आहे, पण ध्वनीच्या अगोदर काय होतं अजून, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते पाचव्या स्कंदात परत समजून घ्यायचं आहे, आणि ते पाचव्या स्कंदात जेव्हा समजवतात तेव्हा काही समजणार नाही, इतकं डिफिकल्ट आहे ते, म्हणून विचारतो परत परत. बघा आपण एकदा परत रिवाईज करू. पहिलं काय आहे की महाविष्णू पहुडलेले आहेत, झोपलेले आहेत. महाविष्णू कुठे, कारण सागरामध्ये महाविष्णू पहुड झाले आहेत. तर या वेळेला पहिल्यांदा ही ग्लान्स अँड इम्प्रेग्नेंट्स जीवास इनटू मटेरियल नेचर. मी एकदा वाचतो, मग आपण परत नीट समजून घेऊ. सुप्रीम लॉर्ड्स ग्लान्स ऑन द सम टोटल ऑफ मटेरियल एनर्जी माया
and infuse it with time, destiny and nature of all jivas, thereby agitating it. तर महाविष्णू पहुडलेले आहेत, ते त्यांची जी माया शक्ती आहे त्याच्यावरती पहिला दृष्टिपात करतात. पायरी नंबर एक, पंढरपूरच्या मंदिरात आपण प्रवेश करतो तर पहिली पायरी कोणाची? नामदेवांची लागते. पण नामदेवांची पायरी चढल्यानंतर मग बाकीच्या पायऱ्या आपण वरती चढून जातो. तसं सृष्टीमध्ये पहिली पायरी नंबर एक, अजून काहीच तयार झालेलं नाही ना. ब्रह्माजी तयार झालेत ना, त्या तन्मात्रा तयार झाल्या आहेत ना, स्पर्श तयार झालाय ना, टेस्ट तयार झाले ना, आकाश तयार झालंय ना, ध्वनी तयार झालाय, अजून काहीच तयार झालेलं नाही. कशातच काही नाही आहे, नथिंग. तयार करायचं आहे, अजून भाकरी बनलेली नाही. आताचं गहू आणलेत जाऊन मार्केटमधनं, तर ती फेज काय आहे? तर भगवंत मायाशक्तीकडे बघतात, आपला दृष्टिपात करतात, आणि त्याने मायाशक्तीवरती आपला दृष्टिपात केल्यानंतर काल, कर्म आणि स्वभाव हे मूळतः भगवंतामध्ये निवास करत असतात. कालाचा मूळ स्रोत कोण आहेत? भगवंत आहेत, बरोबर आहे. जीवात्म्या जेवढे काही आहेत त्यांना कर्म प्रदान करणारे व्यक्ती कोण आहेत? भगवंतच आहेत. म्हणजे कर्माचं स्टोरेज सगळ्या व्यक्तींच्या, सगळ्या प्रकारचे कर्मांचं स्टोअर हाऊस भगवंत आहेत. व स्वभाव, नेचर, याचा पण स्टोअर हाऊस कोण आहेत? तर ह्या तीन गोष्टी जेव्हा बघतात सृष्टीकडे, सॉरी माया देवीकडे, प्रकृतीकडे, तेव्हा ह्या तीन गोष्टी त्या प्रकृतीमध्ये टाकल्या जातात. द सुप्रीम लॉर्ड ग्लान्स ऑन द सम टोटल ऑफ मटेरियल एनर्जी, तर त्याच्यावरती ह्या त्यांच्या दृष्टीतून ह्या तीन गोष्टी जातात. आता ह्या तीन गोष्टी त्या गोष्टीमध्ये गेल्या की त्याच्यामध्ये ॲजिटेशन चालू होतं, म्हणजे त्याची घुसळण चालू होते असं आपण मराठीत म्हणू शकतो. ती जी मायाशक्ती आहे तो सगळा असा त्याच्यामध्ये, जसं आपण ताक घुसळतो का नाही, तशी घुसळण चालू होते. आणि त्याच्यामध्ये आपण गोंधळ म्हणू शकत नाही पण गडबड चालू होते असं म्हणू शकतो, आपल्याला समजायला, कारण ते शब्द सापडणं थोडं कठीण आहे. आणि हे जेव्हा पाचव्या स्कंदात नीट समजावून सांगतात तर हे कशी शक्तीचा दृष्टिपात करतात भगवंत, तर तिथे आपल्याला नीट लिंक लागली पाहिजे. म्हणून हे आता आपण व्यवस्थित समजून घेत आहेत. काल, कर्म आणि स्वभाव. काल, कर्म आणि स्वभाव. आता त्याच्यानंतरची परिस्थिती काय होते की प्रकृती आहे आणि तिच्यामध्ये ह्या तीन गोष्टी गेलेल्या आहेत, बरोबर, आणि त्याच्यामध्ये ती घुसळण चालू झालेली आहे. मग ह्या चार गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याला पुढची स्थिती प्राप्त होते. जसं आपण दूध आहे, ज्यात रात्री विरजण टाकलं की सकाळी काय बनलेलं असतं? दही बनलेलं असतं. दूध त्याच्या मूळ अवस्थेत राहत नाही, त्याची अवस्था बदलते. पूर्वीच्या काळी दूध कसं होतं? दूध वाहू शकतं, लिक्विड असतं, परंतु दही असं एकदम वाहू नाही शकत. त्याची मूळ स्थिती बदलते, चव बदलते, बरोबर आहे ना, त्याचे गुणधर्म बदलतात. तर आता भगवान विष्णूने त्याच्यावरती दृष्टिक्षेप केल्यानंतर, ह्या तीन गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्यानंतर, माया आणि ह्या तीन गोष्टी यांची स्वरूप स्थिती बदलते आणि त्याला म्हणतात मटेरियल नेचर किंवा प्रधान. तिथे त्या अवस्थेला प्रधान असं म्हणतात. जसं आपल्याला आता तूप बनवायचं आहे तर तूप बनवायला पहिली पायरी काय? दुधाला विरजण लावणे, मग दही बनणे, मग त्याचं लोणी काढणे, बरोबर आहे ना. पण मध्ये एक अवस्था येते ना दही बनण्याची, तर ह्या त्याच्यासारख्या अजून बऱ्याच अवस्थामध्ये येणार आहेत. तर ही ती अवस्था आहे, त्या अवस्थेला म्हणतात प्रधान. तर प्रधान अवस्थेमध्ये काय असतात? तीन गुण असतात परंतु त्यांच्या ॲक्टिव्ह स्थितीमध्ये नसतात, म्हणजे कार्यरत नसतात, फक्त असतात. म्हणजे समजा मिलिटरी आलेली आहे सासवडमध्ये, पण एकाच जागी बसून ठेवले, ते कुठे पाहाऱ्याला जात नाही आहे, काय नाही, नुसते बसून आहेत. किंवा ज्ञानेश्वरांची पालखी आल्यानंतर पोलीस फोर्स आलेला आहे पण तो काय करत नाही आहे, निवांत बसला आहे, जेवत आहेत, झोपत आहेत, बाकी काहीच करत नाहीत. तर या प्रकारे त्या ठिकाणी तीन हे काहीच कार्य करत नसतात. द ॲजिटेटेड इक्विलिब्रियम स्टेट प्रधान दॅन प्रोड्यूस द महत्त्व,
याच्यापासून जसं दुधापासून काय झालं, दही झालं, दह्यापासून वेगळं काय निघेल, लोणी, पुढची अवस्था. लोण्याचे आणि दह्याचे गुणधर्म सारखे नसतात. तर या प्रधानाचं परिवर्तन होतं महत्तत्वामध्ये. कशामध्ये? हां, महत्तत्वामध्ये याचं परावर्तन होतं. दॅन प्रोड्यूस द महत्तत्व, अ स्टेट विच अल्दो हॅज ऑल थ्री मोड्स इज प्रिडॉमिनंटली ऑफ गुडनेस अँड पॅशन ड्यू टू ज्ञान अँड क्रियाशक्ती. तर मगाशी काय होते, तीन गुण होते पण कार्यरत नव्हते. तर आता जेव्हा महत्तत्वामध्ये परावर्तित होतं प्रधान, पहिलं प्रकृती, त्याच्यानंतरची पुढची स्टेट आली प्रधान, प्रधानानंतरची पुढची अवस्था आली महत्तत्व. त्या महत्तत्वामध्ये काय असतं, सत्वगुण आणि रजगुण यांचा प्रभाव थोडा जास्त असतो. अजून कशाचीही निर्मिती झालेली नाही आहे. तर याच्यानंतर काय बनेल, त्याचं कारण काय असतं की त्यामध्ये ज्ञान आणि क्रियाशक्ती कार्यरत झाल्या असतात. ह्या भगवंताच्या शक्ती आहेत आणि म्हणून तशी जी अवस्था आहे की ज्या अवस्थेत क्रिया आणि ज्ञानशक्ती व्यवस्थित काम करते आहे, तर त्या अवस्थेला प्रधान असं म्हणतात. लोणी कशाला म्हणतात, लोणी कशाला म्हणतात, की जे थोडं हाताला चिकचिप लागते, बरोबर आहे की नाही, ज्याला आपण जर दिव्यात टाकलं तर जाळू शकतो त्याला लोणी म्हणतात. दही आपण दिव्यात टाकून जाळू नाही शकत, काय अशी काय पद्धत, दह्याचा दिवा, तर लोण्याचा दिवा आपण तयार करू शकतो, ते जळू शकतं, राईट आहे ना, बरोबर आहे ना. हां, तर त्याप्रकारे ही महत्त्वाची अवस्था, ही अवस्था आहे. आता हे महत्त्व बनलं तर ते पुढच्या अवस्थेत जातं, तर त्याच्यामधून काय होतं, दिस स्टेट फर्दर ट्रान्सफॉर्म इन टू अहंकार. महत्त्वाचं परिवर्तन अहंकारामध्ये होतं. आता आपल्यामध्ये पण अहंकार आहे की नाही, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, खरा असेल, योग्य असेल किंवा चुकीचा असेल, जो काय असेल तो. पण ह्या अहंकाराची निर्मिती नेमकी कुठे झालेली आहे, इथे झालेली आहे. आणि जर ब्रह्मांडाच्या रचनेचा अभ्यास केला तर ब्रह्मांडाच्या रचनेमध्ये जे बाहेरचं जे कवरिंग आहे, बाहेरचं जे आवरण आहे, तर त्याच्यामध्ये एक मोठा थर अहंकाराचा आहे. तर जीवात्मा जेव्हा इकडे येतो तर ह्या अहंकार तत्वातून आपला म्हणला जो अहंकार आहे तो पुरवला जातो. आणि जीवात्मा जेव्हा हे सोडून भगवंताच्या धामात परत जातो तेव्हा इथला खोटा अहंकार इथेच सोडतो आणि वास्तविक त्याचा जो अहंकार आहे, शुद्ध स्थितीतला जो आध्यात्मिक जगात आहे, ट्रू इगो, तर त्याचा तिकडे स्वीकार करतो. परंतु इथला फॉल्स इगो इकडून आलेला असतो, ज्याला इथे अहंकार असं म्हटलंय. प्रिडॉमिनेंटली इन तमस, म्हणजे आणि हा जो गुण आहे, ही जी अवस्था आहे अहंकाराची जी तयार झालेली आहे, हां, तर त्याच्यावरती तमोगुणाचा प्रभाव जास्त असतो. आता आपण मगाशी बघितलं की महत्तत्वामध्ये सत्व आणि रजगुण कार्यरत झालेले आहेत आणि आता ह्या अहंकाराच्या अवस्थेमध्ये पण तमोगुण बरोबर ॲक्टिव्ह झालेला आहे. आता यामध्ये तिन्ही गुणांचं अस्तित्व असतं, ते आपण बघूया. विच इज प्रिडॉमिनंट इन तमस, इग्नोरन्स. दिस स्टेट प्रोड्यूस थ्री एनर्जीज कॉल्ड ज्ञानशक्ती. तर ह्या आता हा जो अहंकार आहे, तर याच्यातून तीन गोष्टींची उत्पत्ती होते. ज्ञानशक्ती, आपल्याला जीवात्म्याला काहीतरी ज्ञान असतं का नाही, जेवायचं म्हणजे कानात घालायचं नाही, तोंडात घालायचं, हे ज्ञान पहिल्यापासून असतं आपल्याकडे. तर ही ज्ञानशक्ती जी आहे, तर हिची निर्मिती या अहंकारापासून होते, डिराइव्ड फ्रॉम द सत्वगुण. आणि ती सत्वगुणापासून आलेली असते की जो पहिल्यापासून अहंकारामध्ये आहे. दुसरं आहे क्रियाशक्ती, कार्य करायची जी आपल्यामध्ये शक्ती आहे ना, की ब्रह्माजींमध्ये पण सृष्टी करायची शक्ती आहे, कार्य करतात ते, काही काम करायची शक्ती आहे आपल्यामध्ये, आपण कार्य करू शकतो. तर ही कार्यशक्ती जी आहे ती पण या अहंकारापासूनच येते. आणि ती कशामुळे असते, कारण या अहंकारामध्ये तर रजोगुण पण आहे, मगाशी तयार झालेला आहे, तो ॲक्टिव्ह झालेला आहे. आणि तिसरी आहे द्रव्यशक्ती, म्हणजे द्रव्यशक्ती मला पण नेमकं काय माहीत नाही, म्हणजे परिणाम शक्ती, एखाद्या गोष्टीचा परिणाम येण्याची इफेक्ट या प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ती तमोगुणाच्या प्रभावाखाली या ठिकाणी तयार झालेली असते. आता तीन शक्ती या अहंकारापासून आलेल्या आहेत, एक म्हणजे ज्ञानशक्ती आलेली आहे, क्रियाशक्ती आलेली आहे आणि द्रव्यशक्ती आलेली आहे.
बरोबर आहे. आता सत्वगुणापासून क्रियाशक्ती आलेली आहे, सत्वगुणापासून ज्ञानशक्ती आलेली आहे, रजोगुणापासून क्रियाशक्ती आलेली आहे आणि तमोगुणापासून द्रव्यशक्ती आलेली आहे. तर याच्यातून मग पुढे आत्ता मनाची उत्पत्ती होते. हा जो सत्वगुण आहे आणि ही जी ज्ञानशक्ती आहे याच्यापासूनच पुढे जाऊन मन आणि इंद्रियांच्या 10 देवता यांची निर्मिती होते. पुढे कारणशक्तीपासून क्रियाशक्तीपासून तिथूनच पुढे त्याच्या अनुषंगाने आता कसं होतं मला पण नेमकं सांगता यायचं नाही. ते तेवढंच ते पाचव्या अध्यायात नीट सांगितलेलं आहे. तर त्यापासून प्राणशक्ती आणि 10 इंटेलिजन्स, सॉरी 10 सेन्सेस म्हणजे 10 इंद्रिय आणि बुद्धी याची निर्मिती इथून होऊन जाते. आणि जे शेवटची द्रव्यशक्ती आहे जी तमोगुणापासून आलेली आहे आणि सगळ्यांचा सोर्स हा अहंकार आहे, त्यापासून 5 तन्मात्राज म्हणजे आता मागाशी जे प्रभूजींनी सांगितलं काय काय, स्पर्श, गंध, रूप, चव, ध्वनी, या तन्मात्रांची उत्पत्ती या द्रव्यशक्तीपासून होते. राईट आहे. तर या प्रकारे ह्या घटना घडतात. आता बघा, मनापासून किंवा सत्वगुणापासून मग सगळ्या देवता झालेल्या आहेत. मन आलेलं आहे, मन आणि देव ज्यांची उत्पत्ती इथून झाली आहे सत्वगुणापासून. मग आता ह्या देवताच कोणकोण आहेत? तर आपल्या कानामध्ये दिक् देवताच आहे, डोळ्यामध्ये सूर्य आहे, स्किन म्हणजे आपली त्वचा आहे त्याच्यामध्ये वायू आहे, नाकामध्ये आपण सुगंधाचं सेवन करतो तर त्याच्यामध्ये अश्विनी कुमार आहेत, जिभेला रस घेण्याची क्षमता आहे, टेस्ट करण्याची क्षमता आहे. तर टेस्ट ही काय आहे? ही तन्मात्र आहे जी तमोगुणातून आलेली आहे. किन जीभ जी आहे, तर जिभेची उत्पत्ती ही रजोगुणातून झालेली आहे कारण ती आपली इंद्रिय आहे, बरोबर आहे. आणि वरुण ही त्याची देवता आहे जिचा उगम सत्वगुणापासून झालेला आहे. तसंच आपले हात आहेत, त्याच्यामध्ये देवेंद्र निवास करतात, पायामध्ये उपेंद्र भगवंत आहेत, आपला जो आवाज आहे तो अग्निदेवता कंट्रोल करते. जिकडे कुठे अग्नी आहे, जिकडे कुठे आवाज आहे, त्याचा सगळ्याचा कंट्रोल कोणाकडे आहे? अग्निदेवतेकडे आहे. त्याच्यानंतर गुदद्वारामध्ये मित्र देवता निवास करतात की ज्याचा संदर्भ आजच्या 9व्या श्लोकामध्ये पण आहे. आणि जी प्रजा उत्पत्तीची साधनं आहेत तर ती प्रजापतींकडून आलेली आहेत. त्यात त्यामध्ये प्रजापती नावाच्या देवता आहेत, तर ह्या देवता या ठिकाणी निवास करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची आता निर्मिती झालेली आहे. आता याच्या पुढे काय होईल हे जर सगळे मोजले तर हे बनतात एकूण 23 घटक. किती? 23. महत्त्व, नंतर अहंकार, 5 तन्मात्राज, 5 भौतिक पदार्थ पाणी वायू हवा या सगळ्या मिळून, आणि 11 इंद्रिय मनाला पकडून, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि एक मन ही मिळून 11, असे सगळ्यांची बेरीज केली ते बनतात किती? 23. एवढं बनल्यानंतर अजून सृष्टी झालेली नाही, अजून काहीच बनवलेलं नाही. मग आता जे पुढचे श्लोक येतील त्याच्यामध्ये अशी चर्चा होईल की भगवंतांची मायाशक्ती जी आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणते. काय काय एकत्र आणते? तर तन्मात्रा एकत्र आणते, म्हणजे स्पर्श, रूप, ह्या रूप, त्याच्यासोबत माती, पाणी, हवा व ह्या सगळ्या दिग्देवताच आणि आपली इंद्रिय ह्या सगळ्या गोष्टींना ती एकत्र आणते. आणि आता ती त्याला एक रूप, एका नीटनीट कुठे कुठं काय काय ठेवायचं तर ते करायला लागते. तर कान आहे, तर कानाला वास येता कामा नये, कानाला ऐकायलाच यायला पाहिजे. तर कान हे झालं, कान हे जे इंद्रिय आहे तर त्या ठिकाणी मग दिक्देवता असली पाहिजे. तिथे नाकाची देवता असून चालायचं नाही,
मग ती ही सगळी व्यवस्था आहे, कुठे कुठे ठेवायचं, कशाला कशाशी काय काय जोडायचं, ही सगळी अरेंजमेंट आहे. ही मग पुढे जाऊन मायादेवी करू लागते. आणि मग पुढं म्हणतात, आफ्टर थाउजंड्स इयर्स ऑफ इनॅक्टिव्हिटी गर्भोदयक्ष विष्णू एंटर्स द युनिव्हर्स अँड एनलाइटन इट. पहिले कोण म्हणले होते? महाविष्णू. मग आता ते स्वतःचा विस्तार करतात. एवढ्या गोष्टी झाल्यानंतर मध्ये इतकं काही होतं, एवढी निर्मिती होते, सगळे आता आता पीठ तयार झालेलं आहे, गहू आणला, चक्कीवरती नेला, दळला, पीठ ढाळलं, पीठ घरात आलं, ओके. आणि आता मध्ये परत त्याच्यामध्ये हजार वर्ष जातात आणि या कालावधीनंतर महाविष्णूंचा विस्तार होतो गर्भोदयक्ष विष्णूंमध्ये. आणि मग गर्भोदयक्ष विष्णू सृष्टीमध्ये प्रवेश करतात आणि ते प्रवेश केल्यानंतर मग मक्काजी माताजीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नाभी कमळातून कोण येतात? ब्रह्माजी येतात. कोणाच्या नाभी कमळातून येतात? गर्भोदयक्ष विष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्माजी येतात. पण ब्रह्मदेवांची उत्पत्ती होण्याच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी स्वतः महाविष्णूंपासून पुढे झालेल्या आहेत. आणि मग आता ते बाहेर आले की त्यांना प्रश्न पडला, तर मी काय करू, मी बिविल्डर झालो आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला कळत नाही. मग ते परत त्या कमलात खाली जातील, परत वर येतील, मग त्यांच्या कानावर ध्वनी पडेल, तप तप, मग ते तप करायला लागतील आणि मग तिथून आता सेकंडरी क्रिएशन चालू होईल. परंतु त्याच्या अगोदर पण मध्ये एक गोष्ट असते, ती काय आहे की हे गर्भोदयक्ष विष्णू त्या पर्टिक्युलर ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आणि त्या ब्रह्मांडाला जागृत करतात. ब्रह्माजी जोपर्यंत जन्म होत नाही तोपर्यंत ब्रह्मांड असंच पडलेलं असते, ठीक आहे, पण त्याच्यात काय ॲक्टिव्हिटी नसते. सगळं आणून ठेवलं आहे घरात, गरम मसाला आणून ठेवला आहे, मिरची पावडर आणून ठेवली आहे, पण किचनमध्ये ठेवली आहे, तिला अजून चुलीवरती कोणी घेतली नाही. तसं सगळं काय तयार आहे, तन्मात्रा तयार आहेत, आपली इंद्रिय तयार आहेत, सगळं काय तयार आहेत, पण अजून ते पुढं काय झालेलं नाही. मग त्याच्यामध्ये एक गोष्ट घेते, तर हे जे गर्भोदयक्ष विष्णू आहे ही दॅन एक्सपांड इन टू विराट रूप. मग विराट रूप प्रकट व्हायला लागतं. आता हे विराट रूप म्हणजे काय, की हळूहळू सृष्टी व्हायला लागते, ब्रह्माजी त्याची सृष्टी करून घेतात. तर ह्या विराट रूप कसं आहे तर याचं वर्णन आता पुढच्या श्लोकामध्ये येईल. तर त्याचं पण आता एक शॉर्ट्स फक्त पण बघू की एकदा शॉर्टमध्ये कशापासून काय येईल. मग तेथे सत्यलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्गलोक, भूवरलोक, भूरलोक, नंतर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल यांची रचना केली जाईल. आणि मग याची तुलना विराट रूपाशी केलेली आहे. तर या विराट रूपाचं वर्णन आता पुढच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये येणार आहे. तर या प्रकारे या ठिकाणी गोष्ट आहे. म्हणून आपला हा जो आजचा जो सर्ग जो आहे हा भाग नीट माहीत पाहिजे. हा समजायला सगळ्यात किचकट भाग आहे. हा जर नीट समजला तर ब्रह्माजींनी केलेली जी विसर्ग आहे तर तो आपल्याला समजायला काय होईल, फार सोपा जाईल. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद शेवटचा मुद्दा एक म्हणतात जो घेऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत. द परफेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द लॉर्ड होल्ड्स दॅट ही इज बोथ इम्पर्सनल अँड पर्सनल सायमल्टेनियसली. की भगवंताला जर पूर्ण संपूर्णपणे त्याचं जर 100% वर्णन करायचं असेल, 100% वर्णन जर भगवंताचं करायचं असेल तर त्याच्यामध्ये भगवंत व्यक्तरूपात पण आहेत आणि त्याच वेळेला त्यांचं अव्यक्त अस्तित्व पण आहे. केवळ भगवंत व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्यामध्ये अव्यक्तत्व नाही आहे तसं म्हणता येणार नाही. तर एकाच वेळेला भगवंताचं 100% अंडरस्टँडिंग काय राहील की त्यांच्यामध्ये हे दोन्ही अस्पेक्ट आहेत किंवा दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत, ते व्यक्ती पण आहेत आणि त्याच वेळेला ते व्यक्ती नाहीत असं म्हणता येणार नाही, पण ते अव्यक्त पण आहेत. व्यक्त पण आहेत आणि ते त्याच वेळेला कसे आहेत, अव्यक्त पण आहेत. तर भगवद्गीतेतल्या 14व्या अध्यायातल्या 27व्या श्लोकात म्हटलेलं आहे, ब्रह्मण्णो ही प्रतिष्ठाहम, हा जो श्लोक आहे तर त्याच्या भाषांतरात ते म्हणतात. आतापर्यंत आपण बघितलं की मगाशा पार्टमध्ये आपण काय बघितलं की व्यक्ती जे महाविष्णू आहेत त्यांच्या प्रकारे त्यांच्या व्यक्तिगत रूपातून कशाप्रकारे सृष्टी झालेली आहे.
पण ही कशापासून आलेली आहे, त्यांच्या व्यक्तिगत रूपापासून आलेली आहे, पर्सनल फॉर्मपासून आलेली आहे. पण दुसरे पण गोष्ट आहे की त्यांचं अव्यक्त रूपाचं वर्णन पण आहे आणि तो महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. तर त्याच्याबद्दल ते म्हणतात की हे जे अव्यक्त रूप आहे, ब्रह्मणा इज द बिगिनिंग ऑफ ट्रान्सेंडल रिअलायझेशन. तर ते ह्या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवंतांचं अव्यक्त स्वरूप जे आहे त्याचा बेस, त्याचं फाउंडेशन, त्याचा पाया हे भगवंत स्वतः आहेत. आणि त्यापासून हे सगळं त्यांचं अव्यक्त रूपाचं सृष्टीकरण हे पण त्यापासून झालेलं आहे. म्हणून साक्षात्कारामध्ये तीन स्तर असतात. पहिला असतो ब्रह्मसाक्षात्कार, दुसरा असतो परमात्मा साक्षात्कार आणि तिसरा असतो भगवान साक्षात्कार. त्याचा जो ब्रह्मसाक्षात्काराचा जो स्तर आहे किंवा ते जे अंडरस्टँडिंग आहे, ती भगवंतांची समजवणूक आहे, तर ती पण भगवंतांच्याच अस्तित्वाचा एक भाग आहे, ते पण त्यांच्याकडूनच आलेलं आहे. तर या प्रकारे भगवंत कम्प्लीट आहेत, कम्प्लीट होल, परिपूर्ण आहेत, ते कुठल्याही प्रकारे अपूर्ण नाहीत. जर आपण म्हटलं की भगवंतामध्ये अव्यक्त होण्याचा गुण नाही आहे, मग भगवंत अपुरे राहून जातील. तर भगवंतामध्ये व्यक्त होण्याचा पण शक्ती आहे, व्यक्त पण होतात कधीकधी. आता पण या विराट रूप आणि विश्वरूप दर्शन जे आहे त्याच्यामध्ये अव्यक्त रूपात आपल्यासमोर प्रकट आहेत. तर दोन्ही प्रकारे भगवंत या ठिकाणी आपल्यासमोर प्रकट आहेत. आणि या ठिकाणी पुढे असं वर्णन केलेलं आहे की महत्त्वाचं आहे की जे लोक भगवंतांचे भक्त आहेत तर ते भगवंतांचं समोरून दर्शन करण्यासारखं आहे. आणि जे लोक भगवंतांचा जे निराकार आस्पेक्ट जो आहे त्याला मानणारे लोक आहेत तर ते भगवंतांचं दर्शन मागच्या बाजूने घेत आहेत, पाठीकडे जाऊन घेत आहेत, पाठीमागून भगवंताला पाठीमागून पाहत आहेत. ते पाठीमागून पाहण्यासारखं आहे. तर पाठीमागून भगवंताला पाहणं कठीण आहे. आपण माणसाच्या मागे गेलो आणि त्याच्याशी काय बोलायचा प्रयत्न केला तर तेवढं सोयीस्कर राहत नाही, त्याचे संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणून समोरासमोरच्या भेटीत काय ते बोलू असं मराठीत म्हणतात नाही का, समोरासमोर भेटून काय ते बोलू. ते असं नाही म्हणत की पाठीला पाठ लावून भेटू आणि मग आपण बोलू. तर पाठीला पाठ लावून कधी चर्चा होत नाही. चर्चा करायची असते ती समोरासमोर बसून होते, कारण त्यामध्ये व्यक्तित्व फोकस असतं. म्हणून या ठिकाणी तात्पर्य शेवटी प्रभुपाद असं म्हणतात दहाव्याच्या तात्पर्य असं म्हणतात जे वैफल्यग्रस्त असून भगवंतांच्या अज्ञानाकडील बाजूला ठेवले असतात किंवा दुसऱ्या शब्दात जे भगवंतांना पाठीकडील बाजूने पाहतात त्यांना त्यांची निराकार रूपाची अनुभूती होते. भगवंताचं पाठीमागून दर्शन करणे म्हणजे भगवंतांच्या निराकार रूपाची अनुभूती केल्यासारखी आहे. परंतु भक्त त्याचा स्वीकार करत नाहीत. आणि या ठिकाणी अर्जुन पण स्वीकार करत नाही, सगळं रूप बी बघून घेतो. तो म्हणतो नको नको खूप डेंजर आहे, मला नाही बघायचं, मला ते तुमचं पहिलंवालं रूप दाखवा ज्याच्यात तुम्हाला दोन हात आहेत आणि तुमचं श्यामसुंदर रूप आहे. तर या ठिकाणी आपण विराम घेत आहोत. श्रील प्रभुपाद की ग्रंथराज, श्रीमद भागवतम की, यथा गुरु प्रेमानंदे.